भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने जनसंख्या ही दादर येथे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणार होती. त्यामुळे इगतपुरी येथे 5 ते 6 डिसेंबर रोजी सेवाग्राम एक्सप्रेस व जनशताब्दी एक्सप्रेस या दोन गाड्यांवर नाश्त्याची व जेवणाची सोय उपलब्ध करून प्रवाशांना व भीमसैनिकांना सोय करून देण्यात आली. या सर्वांनी येणाऱ्या प्रवाशांसाठी सेवाग्राम एक्सप्रेस या गाडीवर व्हेज राईस, समोसा, केळी, बिस्किट, पाणी बाटली व पोहे असे खाद्यपदार्थ वाटप केले. कारण येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमध्ये खूप गर्दी असल्यामुळे लहान मुले, महिला यांची गैरसोय होऊ नये यामुळे दरवर्षी इगतपुरी येथील मंडळ यांची दक्षता घेत असतात. या मंडळातील तरुण मिलिंद नगर, नवकिरण तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते राजू पालवे, अक्षय जाधव, जीतू दोंदे, योगेश जाधव, कपिल उभाळे, संतोष साबळे, तुषार जाधव, सुनील तिवडे, रतन दिवे, अतुल सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. या एक्सप्रेस मधून जाणाऱ्या प्रवाशांनी तसेच भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोषही यावेळी केला. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणांनी येथील परिसर दणाणून सोडला होता. दक्ष पोलीस न्यूज साठी प्रतिनिधी नंदू गवळे, इगतपुरी.